सेलिब्रिटी विश्वात अनेक जण आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून बाहेर कुठेतरी फिरायला जात आहेत. अनेक जण या काळात देवदर्शनासाठी सुद्धा निघालेत. महाराष्ट्राची लाडकी चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच तिच्या आईबरोबर देवदर्शनासाठी गेलीये. उज्जैन मधील प्रसिद्ध अशा महाकालेश्वराच्या दर्शनासाठी अमृता गेली होती. तिथे तिने महाकालेश्वराची पहाटेची भस्म आरती सुद्धा केली. भस्म आरती आणि महाकालेश्वराच्या दर्शनाचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर सुद्धा शेअर केलेत. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सुद्धा उज्जैनच्या महाकालेश्वराला गेली होती. तिने सुद्धा तिथे भस्म आरतीचा अनुभव घेतला होता. त्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरला तिथे पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. अमृतानं महाकालेश्वराच्या दर्शनाला जाण्याआधी आईचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता, ज्यात दोघी बॅग भरताना दिसत होत्या. आणि त्याचप्रमाणे एअरपोर्ट वरील व्हिडिओ सुद्धा अमृतानं शेअर केला होता. अमृताच्या आईच्या वाढदिवसानिमित्त मायलेकींनी खास महाकालेश्वराचं दर्शन घेतलंय. उज्जैनचं महाकालेश्वराचं मंदिर हे भारतातील महत्वाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. महाकालेश्वराच्या दर्शनाला गेलेल्या अमृतानं सोशल मीडियावर आईबरोबरचे मंदिराबाहेरील फोटो शेअर केलेत. महाकालेश्वराच्या भस्म आरतीसाठी महिलांना साडीच परिधान करावी लागते. अमृतानं यावेळी पिवळी साडी परिधान केली होती. त्याचप्रमाणे अमृतानं गळ्यात रुद्राक्षाची माळ सुद्धा घातली होती, तर तिची आई पिंक कलरच्या साडीत दिसली. अमृताच्या या संपूर्ण लुकला तिच्या चाहत्यांनी पसंती दर्शवलीय. त्याचप्रमाणे भस्म आरतीचा अनुभव घेऊन प्रसन्न झालेल्या अमृतानं तिचा अनुभव शेअर करत सुद्धा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. आणि या व्हिडिओ मध्ये ती म्हणतीये, मी आताच उज्जैन मधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, तिथली भस्म आरती अनुभवली. मनापासून सांगते, तुम्ही महादेवाचे भक्त असाल नसाल, पण आयुष्यात एकदा तरी महाकालेश्वराची ही भस्म आरती नक्की अनुभवावी. कारण या आरतीमध्ये इतकी ताकद आणि इतका नाद आहे जो तुम्हाला निशब्द करतो. मी आणि माझी आई रात्री 1 लाईन मध्ये उभा राहिलो. पहाटे 4 दरवाजा उघडला आणि नंदी कक्षेत आम्हाला बसण्याची संधी मिळाली. तिथून आम्ही 2 आरती पाहिली, अनुभवली. आमचं अप्रतिम दर्शन झालं. तुम्ही कधी इथे यायचा विचार केला नसेल तर तो प्लीज करा आणि इथली भस्म आरती नक्की अनुभवा. अमृताने उज्जैनचे शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर आता पहा. नमस्कार, मी आत्ताच उज्जैनमधल्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, त्याची भस्म आरती अनुभवली. मनापासून सांगते, जर तुम्ही शिवभक्त असाल किंवा नसालही तरीसुद्धा आयुष्यात एकदा तरी महाकालेश्वराची ही भस्म आरती तुम्ही अनुभवावी. कारण या आरतीमध्ये इतकी पॉवर आहे, इतका नाद आहे की तो तुम्हाला स्पीचलेस करून टाकतो. मी आणि माझी आई साधारण 1 मी लाईनीत उभं राहिलो आणि 4 दरवाजा उघडला आणि आम्हाला नंदी कक्ष आहे त्यांचा, तिकडे आम्हाला बसण्याची संधी मिळाली. आणि तिथून आम्ही संपूर्ण आरती, 2 आरती होती, ती आम्ही पाहिली, अनुभवली आणि अप्रतिम दर्शन झालं आमचं. सो तुम्ही जर कधी विचार केला नसेल इथे यायचा तर तो प्लीज करा आणि ही भस्म आरती जी आहे ती डेफिनेटली अनुभवा. ओम नमः शिवाय. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.